सिटीजन्स अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे काय, नागरिकत्व दुरुस्ती कायदा. या कायद्याचा अर्थ काय की तुम्हाला या देशाचं नागरिक का म्हणून घ्यायचं, या संदर्भातली जर 10 वर्षांनी दुरुस्ती होते तो कायदा यावेळी बदलण्यात आला आणि तो बदलत असताना 35 प्रकारचे डॉक्युमेंट हे तुम्हाला द्यायचे आहेत की तुम्ही या देशाचे नागरिक आहे सिद्ध करायचं. तिसरं काय असतं, एनपीआर म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, म्हणजे देशाच्या सर्व नागरिकांची एकत्रित माहिती असलेलं रजिस्टर म्हणजे एनपीआर. या 3 संदर्भात तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही माहिती घेत असताना 35 प्रकारचे जे कागदपत्र मागितले जाणार आहे त्यात तुमच्या घरी नळाचं कनेक्शन आहे की नाही, तुमच्या घरी शौचालय आहे की नाही, तुमच्या घरी गॅस कनेक्शन आहे की नाही, आहे ते कोणत्या कंपनीचं आहे, इथपासून तुमची सगळीच्या सगळी खाजगी माहिती ही घेतली जाणार आहे. देशामध्ये मुंबईसह सगळ्या मोठ्या जिल्ह्यात ज्या पद्धतीचं इथं जेल बांधलेलं आहे तसा डिटेन्शन कॅम्प म्हणजे ज्यामध्ये नागरिकाला कुठल्याही चौकशीशिवाय कुठल्याही गुन्ह्याशिवाय तिथं डांबून ठेवलं जाणार आहे. तुमचं हे नागरिकत्व सिद्ध करत असताना तुम्हाला वकील नेमता येत नाही, तुम्हाला स्वतःला ती सगळी माहिती त्या आयोगापुढे उभं राहून सांगावं लागणार आहे आणि कागदपत्र असताना सुद्धा तुमचं नागरिकत्व नाकारलं जाणार आहे. या देशामध्ये आसाममध्ये जेव्हा सुरुवात झाली तर 19 लाख लोक हे बाहेरच्या देशाचे असं सांगून त्याची सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष जेव्हा तपासणी झाली तर फक्त 4 लाख लोक असे होते की जे बाहेरच्या देशातून आले होते. 15 लाख लोकांकडे कागदपत्र असताना सुद्धा आणि त्यातले 90% जे हिंदू असून सुद्धा त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामध्ये पूर्वीच्या राष्ट्रपतींच्या संदर्भातलं उपराष्ट्रपतींच्या संदर्भातलं जसं सांगितलं तसं मोहम्मद हक नावाचा जो अधिकारी होता ज्याला आपल्या देशात राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे कारगिलच्या युद्धामध्ये, त्याच्या केवळ बायकोचं नाव होतं, त्यांची दोन मुलं आणि ते स्वतः डिटेन्शन कॅम्पमध्ये बंद होते. सुप्रीम कोर्ट सुद्धा नागरिकत्वाच्या या कायद्याच्या संदर्भातली केस घेत नाही, कृपा करून समजू नये. तुम्हाला या देशाचं नागरिक राहू द्यायचं नाही, मतदानाचा अधिकार असणार नाही, शिकण्याचा अधिकार असणार नाही आणि रस्त्यावर चालण्याचा सुद्धा अधिकार असणार नाही. म्हणजे या देशातले 40% लोक जाणीवपूर्वक या देशाचे नागरिक होऊ द्यायचे नाही आणि मग उरलेल्या लोकांवर पाहिजे तशी हुकूमत करायची हा धोका लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. आता आंदोलन करायचं बंद करायचं वेगळे भाषण देऊन होत नाही, त्यासाठी नियोजन करावं लागतं. कारण अकोला जिल्ह्यात या सीएच्या आणि एनआरसीच्या समर्थनार्थ फार मोठा मोर्चा निघाला होता. सर्वांना आठवत असेल तर सगळ्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रावर अकोला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मोर्चा हा सीए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ निघाला होता आणि त्यामध्ये भाजप आणि आरएसएस संघाला मानणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे सेनेचे सगळे पदाधिकारी जाळून नका होते. म्हणजे आपलं पहिलं चॅलेंज जे आहे ते चॅलेंज काय आहे तर या 4 पक्षांच्या विरोधात आंदोलन या जिल्ह्यात उभं करायचं आहे. आंदोलन उभं करत असताना बंद हा मुंबई नंतर अकोल्यातला पाहला जाणार, म्हणजे महाराष्ट्रात जे काही बंद होईल तो बंद महाराष्ट्र बंद चा अर्थ आपल्या चळवळीसाठी मुंबई बंद आणि अकोला 100% बंद असा घेतला जाते. कारण आपण आज झालेला की इथं बसलेल्या पदाधिकाऱ्यांवरती तालुक्याच्या जबाबदाऱ्या वाटून द्या, सगळ्यांनी सोबत फिरल्याने बंद होत नाही तर तालुक्याचं नियोजन करावं लागेल, त्या तालुक्यात जाऊन बसावं लागेल. तालुक्याहून येणारे रस्ते जर आपण अडून धरले तर शहर आपोआप बंद होतात. दळणवळण बंद पडलं, रेल्वे बंद पडली, एसट्या बंद पडल्या, ही बंद आणि म्हणून याची सुरुवात करायची असेल तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना आपण आवर्जून भेटणार आहोत, उद्यापासून त्याची सुरुवात करतोय. परंतु गाव पातळीवर जर रस्ता बंद झाला की या बंदचा परिणाम व्यापक होतो. बाळासाहेबांनी काही गोष्टी आवर्जून पत्र काढून सांगितलेल्या आहेत की अँब्युलन्स असतील, हॉस्पिटल असतील, दवाखाने असतील आणि ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्यासाठी लागणारी पोलीस
कोणतीही गोष्ट या बंदमध्ये बंद केली जाणार नाही याचं भान सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. एसटी फोडून काही हा कायदा बदलणार नाही हे तरुणांना पटवून देणं गरजेचं आहे. कारण आता सार्वजनिक मालमत्तेच्या संदर्भात जर तोडफोड झाली तर त्याची नुकसान भरपाई त्या पदाधिकाऱ्यांकडून केली पाहिजे असा कायदा आलेला आहे. म्हणून तरुणांना आवडणं गरजेचं आहे की कुठल्याही पद्धतीने कुणाच्याही वाहनाचं संपत्तीचं नुकसान होणार नाही हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी एक कमिटी जाहीर झाली पाहिजे की त्या कमिटीनी वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन घेतले पाहिजे. मग वर्तमानपत्रातून याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे म्हणून बंदच्या 2 दिवस आधी प्रचार प्रसार पाहिजे. मतदार परिषद केवळ जिल्ह्यातच नाही तर तालुक्यातही होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे. सरपंच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या गावच्या पत्रकाराला एक पत्रक काढून या बंदची माहिती दिली पाहिजे. चारही बाजूंनी या संदर्भातलं जर नियोजन झालं तर बंद अभूतपूर्व होऊ शकतो. लोकांची तयारी आहे. मुस्लिम समुदाय एकमेव समुदाय आहे की गेल्या 14 दिवसापासून कलेक्टर ऑफिस समोर 14 दिवसापासून त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. आणि दररोज शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, हे त्या धरणे आंदोलनात सहभागी होत आहे. परंतु मीडिया आपल्या बाजूने नसल्यामुळे त्याला व्यापक प्रसिद्धी मिळत नाही. आपल्याला आपल्या समृद्धी समूहाला सुद्धा यात सहभागी करून देणं गरजेचं आहे. रस्त्यावरचा बारणी एकेकाळी किंवा इतर जे लहान लहान समूह आहे त्यांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की 12 मतदार प्रामुख्याने याचे शिकार होणार आहे. कारण त्यांच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही आणि तुमचा असलेला रेकॉर्ड सुद्धा मान्य केला जाणार नाही. कारण त्यात तुमची जात लिहिली जाणार आहे, तुमचा धर्म लिहिला जाणार आहे आणि राखीव जागा काढून घ्यायचे असतील तर या सगळ्यांना त्यांचे अधिकार नागरिक म्हणून काढून घेतल्याशिवाय काढता येत नाही. हे करण्यासाठी प्रामुख्याने हे 3 कायदे आलेले आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा बोलत असताना हा कायदा म्हणजे नेमकं काय हे लोकांना पटवून दिलं तरच लोक तुमचं ऐकणार आहे. नुसतं बाळासाहेबांची क्लिप आली ती फॉरवर्ड केली, पक्षाचं पत्र आलं ती फॉरवर्ड केलं की आपली जबाबदारी संपली असं मानू नका. हा लढा आपल्या अस्तित्वासाठी आहे. तुम्ही आम्ही या देशाचे नागरिक राहणार आहोत की नाही त्यासाठी आहे. आणि हे करायचं असेल तर हे संकट माझं वैयक्तिक संकट आहे, नुसतं बाळासाहेबांचा आदेश नाही, हे मानून काम केलं तरच आपण हा बंद यशस्वी करू शकतो. त्या संदर्भातलं नियोजन तालुक्याच्या मंडळींनी तालुक्यात जाऊन करावं. तुम्हाला जे निरीक्षक पाहिजे असतील ते 4, 5, 10 लोक तुम्ही तालुक्याच्या प्रत्येक सरपंचसाठी घ्या. जिल्ह्याच्या मंडळींना ती जबाबदारी द्या. जे निवडून आले पराभूत झाले त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सोबत घ्या. हा बंद महाराष्ट्रातला पुण्याचा बंद मुंबईच्या बरोबरीने गाजवा अशी विनंती करतो. आपली मजा घेतो. धन्यवाद.